आम्ही सारे कवी. आणि आता आम्ही हा साबुंबा शिकतोय, तर या साबुंबाचं साहित्य हा भिजवलेला साबुदाणा आहे, आंब्याचा रस आहे, साखर आहे आणि हे आटवलेलं दूध आहे, वेलची, बेदाणे, काजू आणि तूप आहे. साहित्य झालं असेल तुमचं लिहून. आणि आता हा मस्त पदार्थ, गोड पदार्थ आपण बनवतोय, तर आपण काकू काय करायचं आधी? आधी आपण तूप घालायचं आणि लगेच साबुदाणा घालायचं. किती तूप पाहिजे तुम्हाला? हो मॅडम. अजून? हो लागेल. तुपात पडतायचा का साबुदाणा? हो. अच्छा, म्हणजे खमून बघतो ना. हा तुम्ही ढवळते? मी हो मी ढवळते सगळं. हो खमंग वास येतो ना, छान चकाकी पण येते. चकाकी येते नुसता हे होत नाही, पाणी घाल. चांगला शिजवायचा साबुदाणा. तुम्ही हे बाकीचं जे साहित्य घेतलं, आता हा आमरसाचा रस, म्हणजे आमरस आहे फक्त, आमरसाचा रस ना, आणि हे आटीव दूध हो, हे याच्यामध्ये घालायचं, दॅट्स इट. ते उतरवून घातलायचं. अच्छा, आंब्याचा रस नासायची शक्यता असते काही काही वेळेला. थोडस आंब्याला आंबटपणा असतोच ना, गरम याच्यात घालायचं नाही, थोडं खाली उतरून घालायचं. साबुदाणा शिजतो लापशीतला तर लगेच शिजतो 2 मिनिटात, आणि तो फुलतही जातो. हो क्वांटिटी आपली. आणि आपल्याला जर वेळ नसला ना, तर तुपावर खूप लाल साबुदाणा करून घ्यायचा, इन्स्टंट इन्स्टंट कोरडा, आणि मग उकळत पाणी घालायचं. पण शिजतो न भिजवता, न भिजवलेला विसरलो काही आलं तुम्हाला करायची असली इन्स्टंट, तर लगेच खूप छान होत. अच्छा, त्याला जरा जास्त तूप लागतं. पण ओके, आता काय देऊ तुम्हाला? दूध घालू? आता दूध घालू. साखर पण आता लगेच घालायची? हो चालेल. आपण रस घालतोय म्हटल्यावर मग साखर बेताची घालायची का? रेग्युलर कमी घाला, किंवा जर तुम्हाला नको असली तर नाही घातली तरी चालेल. अच्छा, पण काही काही जणांना खूप गोड लागतं ना. मला खूप गोड लागतं. मला गोड लागतं, साखर हवीच. मग पण असं म्हणतात की तो जो गोड पदार्थ आहे तो जर भरपूर खायचा असेल तर थोडं कमी करायची साखर. कमी करायची, भरपेट खात आहे. आणि कारण अति गोड जो आपण म्हणतो ना, तर तसं अति गोड केलं की ऍट अ टाइम असं 4 वाट्या नाही ना खाता येत. मग ते 1-1.5 वाटी खाल्लं की साखर कमी असली की 3 वाट्या पण खाऊ शकतो. हा, त्याच्यामुळे 3, आता मी 3 वर मानेन समाधान, पण मला असं 4-5 वगैरे वाटायला लागतं. ओके, हे शिजत आलं की एक लक्षात ठेवायचं, चिकटत नाही याला. अच्छा, पूर्ण झालेलं असलं तर, आणि नाही झालं तर हे चिकटतं. मग मुकळा मुकळा आणि आता आपल्याला वेलची पावडर घालायची. वेलची पावडर सुद्धा पूर्ण झाल्यानंतर घालावी, केव्हाही त्याचा वास कमी होतो नाही तर. आता हे शिजत आलंय, आता त्यात काजू आणि बेदाणे घालायचे, म्हणजे ते थोडे मऊ होतात ना. ठीक आहे, आता ते गॅस बंद करूया आणि थोडस गार झाल्यावर आमरस घालूया की आपला साबुंबा आपला साबुंबा तयार. साबुंबा तयार. ओके ठीक आहे, गॅस बंद करूया. रेडी झालेला आहे आता, आणि थोडस गार पण झाला, म्हणजे गॅस बंद केलाय. आता हा रस घालायचा. रंग पण इतका सुरेख आलेला आहे, मस्त एकदम वेगळा, आणि वास पण आंब्याचा खूपच छान. चकास रेडी झालेला आहे आमचा हा पदार्थ, गोड पदार्थ, आणि सोप्पा आहे. सुटसुटीत लगेच होतो, म्हणजे अचानक पाहुणे उपासाला चालतो. हा सगळ्यात मेन उपासाला चालतो. तर आतापर्यंत आम्ही साहित्य काय काय घेतलं, कृती काय काय केली, साबुंबा बनवण्यासाठी लागणारं साहित्य, भिजवलेला साबुदाणा, आंब्याचा रस, साखर, आटवलेलं दूध, वेलची, बेदाणे, काजू आणि तूप. कृती, पॅनमध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा परतून घ्यावा, त्यामध्ये पाणी घालून तो शिजवून घ्यावा. या मिश्रणामध्ये आटवलेलं दूध, साखर, काजू, बेदाणे आणि वेलची पूड घालून खीर वाफवून घ्यावी. त्यामध्ये आंब्याचा रस आणि वेलची पूड घालून
ढवळून खीर सर्व्ह करावी.